भारत माता की, भारत माता की। मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि देशामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माननीय नितीनजी गडकरी, आपले अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी दटके, मंचावर उपस्थित कृष्णाजी खोपडे, विकासजी कुंभारे, परिणयजी फुके, टेकचंदजी सावरकर, समीरजी मेघे, डॉक्टर विकासजी महात्मे, सन्माननीय दयाशंकर तिवारीजी, संजय भेंडेजी, गिरीश व्यासजी, सुधाकरराव कोळे, जयप्रकाशजी गुप्ता, आपले ग्रामीणचे अध्यक्ष अरविंदजी गजबिये, संजयजी मुंगाले, अर्चनाताई डेहनकर, अश्विनीताई जिचकार, धर्मपाल मेश्राम, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की जे भव्य स्वागत नागपूर शहरामध्ये आल्यानंतर आपण सगळ्यांनी माझं केलं, मी त्याची कल्पना देखील केली नव्हती की इतकं प्रचंड मोठं स्वागत हे आपल्या वतीनं या ठिकाणी करण्यात येईल। खरं म्हणजे मी असं समजतो की हे जे स्वागत मी स्वीकारलं हे प्रातिनिधिक स्वरूपात मी स्वीकारलाय, हा खरा विजय जर कोणाचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा आहे, मोदीजींवरच्या विश्वासाचा आहे आणि टीम गोवाचा तो विजय आहे। त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली आणि आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्या संधीचं सोनं हे आम्हाला करता आलं आणि मला असं वाटतं की त्यामुळेच एक चांगला विजय आपल्याला मिळाला आहे। ज्यावेळी गोव्यामध्ये माननीय नितीनजी प्रचाराकरता आले होते तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की नितीनजी मागच्या वेळेस तर तुम्ही आलात आणि गोव्याचं सरकार तयार केलं, आता या वर्षी काय करणार? त्यावेळी नितीनजी सांगितलं मागच्या वेळेस मी एकटाच होतो, आता देवेंद्र आहे, गरज पडली तर मी येईन आणि आम्ही दोघं मिळून हे सरकार या ठिकाणी स्थापन करू। आणि खरोखर गोव्याच्या जनतेनं इतका प्रचंड आशीर्वाद त्या ठिकाणी दिला की आपल्याला कोणाची आवश्यकताच पडली नाही, तरी देखील जे आले त्यांना आपण या ठिकाणी घेतलं। खरं म्हणजे मला एका गोष्टीचा आनंद आहे, गोवा असो, उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड असो किंवा मणिपूर असो, या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मिळालेलं मत हे विकासाला मिळालेलं मत आहे। माननीय मोदीजींनी जो विश्वास तयार केला सामान्य माणसामध्ये त्या विश्वासाला मिळालेलं मत आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वात हा जो देश बदललेला लोकांनी पाहिला, माननीय नितीनजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे देशामध्ये रस्त्यांचं जाळं तयार झालं, या सगळ्या विकासाच्या योजना झाल्या आणि शेवटच्या माणसापर्यंत गरीबातल्या गरीबापर्यंत योजना पोहोचली, कोणीही उपाशी राहणार नाही, हे जे ब्रीदवाक्य मोदीजींचं होतं, अगदी लॉकडाऊनच्या काळात कोणाला उपाशी राहू दिलं नाही। प्रत्येक भारतीयाला त्या ठिकाणी वॅक्सिनेशनच्या माध्यमातून कोरोनापासून मुक्ती देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालं। आणि एवढंच नाही तर आता युक्रेनमध्ये देखील किंवा भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले, 20,000 लोकांना या ठिकाणून काढण्याचा विक्रम हा मोदीजींच्या नेतृत्वात झाला, कोणाला साधं जखमी देखील होऊ दिलं नाही। आणि म्हणून या देशामध्ये एक विश्वासाचं वातावरण तयार झालंय, लोकांना वाटतं की देशातलं जे मोदीजींचं नेतृत्व आहे हे नेतृत्व देशाला पुढे नेऊ शकतं, हेच आमच्या अडचणी दूर करू शकतं। आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचं समर्थन वाढत आहे। आमचे अनेक विरोधक देव पाण्यात घालून बसले होते, ते हळूहळू सांगायचे ठीक आहे आता बीजेपीची चलती आहे, पण 10 तारखेला एकदा मतमोजणी होऊ द्या, मग बघा यांचं उत्तर प्रदेश गेलं, यांचं उत्तराखंड गेलं, यांचं गोवा गेलं। पण त्या बिचारांचे स्वप्न स्वप्नच राहिले, मुंगेरी लाल के हसीन सपने फक्त ते राहिले, कारण
काँग्रेस आणि हे सगळे पक्ष जे आहेत हे जनतेपासून तुटले आहेत, हे कटले आहेत। आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्यावेळी गोव्यामध्ये रणभेदी गर्जना करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आले, तिथे युती केली आणि सांगितलं आम्हीच निवडून येणार। मला पत्रकारांनी विचारलं, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं गोव्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीची लढाई आमच्याशी नाही आहे, ती लढाई नोटाशी आहे। नोटाशी त्यांना नोटापेक्षा जास्त मतं घ्यायची आहेत, नोटापेक्षा जास्त मतं घेतले तर ते लढाई जिंकतील। पण त्यांचं नशीब बघा, दोन पक्ष मिळून देखील नोटापेक्षा कमी मतं त्यांना मिळाले, एकही डिपॉझिट ते वाचवू शकले नाहीत, एकाचंही डिपॉझिट त्या ठिकाणी राहिलं नाही। आणि आज महाराष्ट्रामध्ये देखील एक परिवर्तनाची लहर आहे। महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा जो लढा आहे त्यामध्ये सामान्य माणूस आपल्या सोबत आहे। आज ज्या प्रकारे या सरकारचा बुरखा आम्ही टराटरा फाडतोय, सामान्य माणसाला लक्षात येत आहे ही महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे जी केवळ वसुली करण्याकरता या ठिकाणी सत्तेवर आली आहे। आणि आज या आघाडीचे दोन मंत्री आता जेलमध्ये आहेत, ही अवस्था या आघाडीची तयार झाली आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता लढाई ही एका शिगेला पोहोचते आहे। आपल्या नेत्यांच्या विरुद्ध खोट्या केसेस टाकणं सुरू केलं, दरेकरांना फसवण्याचा प्रयत्न सुरू झाला। पण मी या महाविकास आघाडीला सांगू इच्छितो, तुम्ही आमच्या विरुद्ध किसीही केसेस केल्या तरी तुमच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं आम्ही बंद करणार नाही। तुमचा भ्रष्टाचारी चेहरा हा जनतेसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपण जो नारा दिला गोवा तो झाकी आहे महाराष्ट्र बाकी आहे, मी तुम्हाला दाव्यानं सांगतो या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि त्यानंतर येणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो। आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी स्वागत केलं, माननीय नितीनजीने आशीर्वाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।